नमस्कार मित्रांनो, जे नॉनव्हेज खातात त्यांना करंदी हा प्रकार माहितीच असेल, तोच आज आपण बनवणार आहोत. आजची आपली रेसिपी आहे करंदी कांदा फ्राय. अगदी सहज सोपी रेसिपी आहे आणि तितकीच चविष्ट. माझ्या पद्धतीने करून बघा, नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. चला तर कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊया आणि त्यामध्ये कांदा जो आहे तो आपण फ्राय करून घेणार आहोत. कांदा जो आहे तो चांगला गुलाबी रंगावरती आपण फ्राय करून घेणार आहोत. ह्यामध्ये आधीच कुठलेच मसाले न टाकता आपण कांदा जो आहे तो चांगला परतून घेणार आहोत. त्यामध्ये कांदा चांगला परतून येण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया, म्हणजे आपला कांदा जो आहे तो चांगला सॉफ्ट बनण्यास मदत होईल कमी वेळामध्ये. चला तर आता मीठसुद्धा मी ह्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि ह्यामध्ये आपण आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि कांदा जो आहे तो सॉफ्ट असा शिजवून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये मसाले टाकल्यानंतर कांदा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून ह्या पद्धतीमध्ये जर तुम्ही कांदा शिजवून घेतला तर कांदा हा खूप लगेच शिजला जातो आणि आपली ही कांदा कोलंबी खूप छान पद्धतीने बनवून निघते. तुम्ही इथे बेबी फ्रॉन्स म्हणजे करंदीच्या ऐवजी कोलंबीचा सुद्धा वापर करू शकता. चला तर आता आपण कांदा आपला शिजत आहे तोपर्यंत आपण ही मी जी करंदी आहे ती साफ करून घेतली. त्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीचं वाटण टाकून घेत आहे. हिरवं वाटण करून घेतलं आणि ते वाटण ह्यामध्ये टाकून सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी 5 मिनिटासाठी करंदी आपण बाजूला ठेवून घेणार आहोत. तोपर्यंत आपला कांदासुद्धा छान नरम झाला आहे, तुम्ही बघू शकता. कारण करंदी किंवा कोलंबी जी आहे ती आपण जर जास्त वेळ शिजवून घेतली तर ती चिवट होते, तसं होऊ नये म्हणून कांदा जो आहे तो आपण आधी शिजवून घेणार आहोत. आता कांदा तुम्ही बघू शकता किती छान ट्रान्सपरंट झाला आहे आणि ह्याला छान असा पाणीसुद्धा सुटायला लागला आहे. आता त्यामध्ये आपण ही जी करंदी आपण मॅरिनेट करून ठेवली होती ती ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता ही सुद्धा ह्यामध्ये चांगली एकजीव करून घ्यायची आहे. करंदी ह्यामध्ये एकजीव करून झाली की आपण ह्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये आपण हळद पावडर आणि लाल मसाला टाकून घेणार आहोत, जो आपला नेहमीचा घरातला असतो तो. तुम्ही इथे तुम्हाला जर आणखीन कुठला मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता. अशी सुकी करंदी तुम्ही टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता. चपाती, भाजी आणि भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते. आता आपण मसाले एकजीव करून घेतले आहेत आणि आता झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत. ह्यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही, वाफेवरती छान अशी करंदी शिजते. अगदी 5 ते 10 मिनटं करंदी टाकल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये 1-2 चमचा मारून घ्यायचा आहे, जेणेकरून खालून करपणार नाही. हे बघा, आपली करंदी अशी 2-3 वेळा चमचा मारून घेतल्यानंतर तयार होते. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये हार्डली बनवून तयार होते आणि खूप चविष्ट रेसिपी आहे. तुम्हाला मी जर ज्याप्रमाणे रेसिपी दाखवली त्याप्रमाणे जर तुम्ही करंदी फ्राय करून बघितली तर ती तुम्हाला नक्कीच आवडेल, ह्यात काहीच शंका नाही. तुम्ही नक्की करून बघा. मी इथे चपातीबरोबर सर्व केली आहे, सकाळच्या नाश्त्याला केली होती. तुम्हीही सेम रेसिपी टिफिनला घेऊन जाऊ शकता, सुकी आहे आणि तितकीच चविष्ट आहे. तुम्ही भाकरीबरोबर, पावाबरोबर, कशाबरोबर सुद्धा सर्व करू शकता. नक्की एकदा करून बघा आणि अशाच सोप्या, झटपट, कमी साहित्यांमध्ये बनणाऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवरती मी नेहमी अपलोड करत असते. सो तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी बघायची असतील तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळत राहतील. चला तर पुन्हा भेटू अशाच झटपट आणि सोप्या रेसिपींसह. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.